नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीके प्रवीण देसले चॅनल मध्ये सर्व पालक व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे। या चॅनलवर पहिली ते दहावी सर्व विषयांच्या व्हिडिओ अपलोड करत आहोत। तर विद्यार्थ्यांनो, चॅनलला सब्सक्राइब करा व सोप्या भाषेतील अभ्यासाचा लाभ घ्या। विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास पाठ क्रमांक 2 अबब किती प्रकारचे हे प्राणी या पाठाचा स्वाध्याय अभ्यासूया। अ काय करावे बरे। एक, पाणी साचले की तिथे डास होतात। डासांमुळे हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया या रोगांचा प्रसार होतो। डास होऊ नयेत म्हणून काय उपाय करावेत बरे। उत्तर, एक, पाण्याची डबकी साचू देऊ नये। दोन, पाण्याच्या पृष्ठभागावर कीटकनाशकांचा फवारा मारावा। तीन, परिसराची स्वच्छता राखावी। चार, डासांच्या आळ्या खाणारे गॅम्बुसिया मासे सोडावेत। आ जरा डोके चालवा। एक, भुंगा हा उडणारा प्राणी आहे, पण तो कीटक आहे की पक्षी। उत्तर, भुंगा हा कीटक आहे, त्याला 6 पाय असतात, त्याला 2 छोटे पंख असतात, तो आकाराने लहान असतो, त्याच्या अंगावर पिसे नसतात, म्हणून तो पक्षी नाही। दोन, मासा आणि सरडा या दोघांमध्ये कोणता सारखेपणा आहे। उत्तर, मासा आणि सरडा या दोघांमध्ये पाठीचा कणा आहे, दोघांच्या अंगावर खवले आहेत, हा या दोघांमधील सारखेपणा आहे। तीन, अंगावर पट्टे असणारा प्राणी कोणता। उत्तर, वाघ आणि झेब्रा या प्राण्यांच्या अंगावर पट्टे असतात। चार, वाळवंटात राहणारे लोक उंट कशासाठी पाहतात। उत्तर, वाळवंटातील लोक वाहतुकीसाठी उंट पाहतात। वाळूवर चालण्यासाठी उंटाला खास खूर असतात, त्याला उष्णतेचा त्रास होत नाही, त्याला खूप पाण्याची गरज भासत नाही, म्हणून वाळवंटातील जहाज अशी ओळख असलेला उंट तेथील लोक पाहतात। पाच, मेंढ्या कशासाठी पाहतात। उत्तर, मेंढीपासून मांस व लोकर मिळते, मेंढीपासून दूध मिळते, मेंढी खत देते, म्हणून लोक मेंढी पाहतात। सहा, कोंबड्या कशासाठी पाहतात। उत्तर, कोंबड्यांपासून मांस आणि अंडी मिळतात, म्हणून लोक कोंबड्या पाहतात। सात, वेगाने पळणाऱ्या प्राण्यांची नावे लिया। उत्तर, हरिण, घोडा, वाघ, बिबटे, चित्ता हे प्राणी वेगाने धावतात। आठ, उंच भरार्या घेणाऱ्या पक्ष्यांची नावे लिया। उत्तर,
गरुड, घार, ससाना इत्यादी पक्षी उंच भरारे घेतात. 9. अंगावर ठिपके असणारे प्राणी कोणते? उत्तर, बिबटे, चित्ते, जिराफ या प्राण्यांच्या अंगावर ठिपके असतात. 10. आयाळ कोणकोणत्या प्राण्यांना असते? उत्तर, सियाच्या नराला आयाळ असते. ई, पुढील वाक्य पूर्ण करा. सर्व कावळे टिंबटिंब असतात. सर्व पोपट टिंबटिंब असतात. पण गायींचा रंग वेगवेगळा असतो. गायी काळ्या, टिंबटिंब किंवा टिंबटिंब रंगाच्या असतात. विद्यार्थ्यांनो, दिलेले वाक्य पूर्ण करूया. उत्तर, सर्व कावळे काळे असतात. सर्व पोपट हिरवे असतात. पण गायींचा रंग वेगवेगळा असतो. गायी काळ्या, पांढऱ्या किंवा करड्या रंगाच्या असतात. ई, माहिती मिळवा. शेकरू, हरियाल, गेंडा, सिंह यापैकी कोणत्याही एका प्राण्याचे चित्र मिळवा. त्यांची माहिती गोळा करा. ती माहिती नीट लिहून काढा आणि वर्गातील इतरांना सांगा. 1. शेकरू. शेकरू म्हणजेच मोठी खार. शेकरू हा महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी आहे. झाडांच्या उंच माथ्यावरून उड्या मारत जाणारा हा शेकरू सहजासहजी दिसत नाही. दिवसभर दडून बसलेला शेकरू पहाटेच्या वेळी किंवा संध्याकाळी दिसू शकतो. महाराष्ट्रात भीमाशंकर अभयारण्यात आणि संपूर्ण पश्चिम घाट परिसरात शेकरू आहेत. 2. हरियाल. हरियाल पक्षाला पिवळ्या पायाचे हिरवे कबूतर असे म्हणता येईल. सकाळच्या वेळी थव्या थव्यांनी हरियाल फळझाडांवर हल्ला करताना दिसतात. जानेवारीच्या सुमारास हरियालची मादी अंडी घालते. हरियाल संपूर्ण भारतात आढळतो. 3. गेंडा. गेंड्याला महाकाय प्राणी म्हणता येईल. 400 ते 600 किलो वजनाचा हा अवजड प्राणी शाकाहारी आहे. याच्या नाकावर असलेल्या शिंगांसाठी याची शिकार होते. भारतातील गेंड्यांची संख्या त्यामुळे कमी होत आहे. आसामच्या भरपूर पावसाच्या गवताळ प्रदेशात गेंडे आढळतात. 4. सिंह. सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात. आशिया खंडातल्या सिंहांना पायचे असेल तर गुजरातमधील गीर अभयारण्यात जावे लागेल. नर सिंहाला आयाळ असते. मादी मात्र आयाळीशिवाय असते. हा मांसाहारी प्राणी कळपाने राहतो. मादीला एकाच वेळी 3 ते 4 पिल्ले होतात. 5. पुढील प्रश्नांची उत्तरे द्या.
एक कोणकोणत्या प्राण्यांपासून आपल्याला दूध मिळते? उत्तर, गाई, म्हशी व शेळ्या या प्राण्यांपासून आपल्याला दूध मिळते. दोन, घरात उंदीर का नको असतात? उत्तर, उंदीर साठवण करून ठेवलेले धान्य खातात, घरातल्या वस्तू कुरतडतात, इतरही वस्तूंची नासाडी करतात, म्हणून आपल्याला घरात उंदीर नको असतात. तीन, माशांचा संचार कुठे असतो? उत्तर, माशांचा संचार पाण्यात असतो. चार, अंगावर पिसे असणारे प्राणी कोणते? उत्तर, पक्ष्यांच्या अंगावर पिसे असतात. पाच, पक्ष्यांना किती पाय असतात? उत्तर, पक्ष्यांना पाठचे दोन पाय असतात, त्यांच्या पुढच्या पायांचे पंखात रूपांतर झालेले असते. ऊ चुक्की बरोबर ते सांगा. एक, बगळा पांढरा असतो. उत्तर, बरोबर. दोन, पोपटाच्या अंगावर खवले असतात. उत्तर, चूक. तीन, मांजर ओझे वाण्याच्या कामात आपल्या उपयोगी पडते. उत्तर, चूक. चार, पालीच्या अंगावर केस असतात. उत्तर, चूक. पाच, कोंबडा खूप उंच उडत नाही. उत्तर, बरोबर. ए, जोड्या जुळवा. अगट, बगट. अगट, एक सरडे, दोन घार, तीन वटवागूळ, चार फुलपाखरू, पाच मासे. बगट, एक सहा पाय असतात, दोन सरपटतात, तीन पाण्यात राहतात, चार उडू शकते पण पक्षी नाही, पाच आकाशात उंच भराऱ्या घेऊ शकते. उत्तर, एक सरडे सरपटतात, दोन घार आकाशात उंच भराऱ्या घेऊ शकते, तीन वटवागूळ उडू शकते पण पक्षी नाही, चार फुलपाखरू सहा पाय असतात, पाच मासे पाण्यात राहतात. आई, पुढील प्राणी ओळखा. एक, घरात जळमटे करणारा. उत्तर, कोळी. दोन, रंगीबेरंगी. उत्तर, मोर. तीन, सोंड असलेला. उत्तर, हत्ती. चार, वेगाने धावणारा. उत्तर, हरीण. ओ,
पुढील प्राण्यांना किती पाय असतात? एक, साप पाय नाहीत. दोन, गरुड. दोन, तीन, हरिण. चार, चार पाल. चार, पांच माशी. सहा, पुढचा प्रश्न उपक्रम माहिती मिळवा. एक, काजव्याचे वैशिष्ट्ये. काजवा हा एक छोटा कीटक आहे. त्याच्या शरीरातून उजेड निघतो. गर्द जाडी असलेल्या ठिकाणी आणि ओलसर वातावरणात हे राहतात. पावसाळी दिवसात गावाकडे जंगलात चकाकणाऱ्या काजव्यांनी भरलेली झाडे दिसतात. काजव्यांचा हा उजेड भक्ष्याला आकर्षित करण्यासाठी असतो. दोन, सरड्याचे वैशिष्ट्ये. सरडा आपला मूळ रंग झटकन बदलू शकतो, त्यामुळे त्याच्या भक्ष्याला तो दिसत नाही. तसेच त्याच्या शत्रूपासूनही तो लपून राहू शकतो. सरड्याची जीभ लांब व चिकट असते. जिभेच्या साह्याने सरडा कीटक पकडतो. विद्यार्थ्यांनो, आज आपण अबब किती प्रकारचे हे प्राणी या पाठाचा स्वाध्याय अभ्यासला. थँक्यू.